काल रात्रीपासूनच ठाण्यामध्ये 63 तासांचा महामेगा ब्लॉक सुरू आहे. रविवार दुपारपर्यंत हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. ठाणे स्टेशनवरच्या 5 आणि 6 प्लॅटफॉर्मवरची रुंदी वाढवण्यासाठी हा विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील 10 आणि 11 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी आज रात्रीपासून 36 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. दादर स्टेशनवर नेमकी सध्याची काय स्थिती आहे यासंदर्भातली माहिती आमचे प्रतिनिधी अमेय राणे सध्या देत आहेत. अमेय, काय नेमकी सध्याची तिथली परिस्थिती? अजिंक्य, मी सध्या दादर रेल्वे स्थानकावर आहे आणि माझे कॅमेरामन अजित कदम यांना मी सांगेल की त्यांनी सध्या इकडची परिस्थिती दाखवावी. जो मेगा ब्लॉक मध्य रेल्वेनं हाती घेतलेला आहे फलाटांची लांबी आणि रुंदी वाढवण्यासाठी, त्याला सुरुवात झालेली आहे ठाणे स्थानकातनं. परंतु मुंबईतला जो मेगा ब्लॉक आहे खरं तर भायखळा ते CSMT आणि हार्बर लाईनवरचा वडाळा ते CSMT हा आज रात्री मध्यरात्रीनंतर सुरू होणार आहे. त्यामुळे उशिरानं का होईना सध्या सेंट्रल रेल्वेवरती दादर स्थानकातली जी वाहतूक आहे ती सुरू आहे. नुकतीच एक जी लोकल पास झाली ती 7 वाजताची लोकल होती, ती आता जवळपास अर्धा तास उशिरानं म्हणजे 7:30 वाजता दादर स्थानकात दाखल झाली आणि CST दिशेनं रवाना झाली आहे. त्यामुळे उशिरानं का होईना सध्या उपनगरीय रेल्वे सेवा जी आहे CSMT ती सुरू आहे, परंतु ती अतिशय रडतखडत सुरू आहे. त्याचा फटका आज शुक्रवारच्या दिवशी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना नक्कीच बसतोय. आधीच उकाड्यानं मुंबईकर हैराण आहेत आणि त्यात ही जी लोकल सेवा बाधित झालेली आहे. त्यामुळे आजचा शुक्रवार हा मुंबईकरांसाठी कसरत करणारा आहे. उद्यापासनं जी CSMT लाईन आहे ती भायखळ्यापर्यंतच धावेल सेंट्रल रेल्वेवरती आणि हार्बर रेल्वेवरची जी लाईन आहे ती वडाळ्यापर्यंतच कार्यरत राहील. त्यामुळे उद्या या ब्लॉकचा खरं तर मोठ्या अर्थानं परिणाम होणार आहे, कारण की त्याच्या पुढे या गाड्या धावणार नाही आहेत. आज अनेक गाड्या या ब्लॉकमुळे रद्द झालेल्या आहेत तर उशिरानं धावत आहेत, परंतु जी लाईन आहे ती सुरू आहे. आपण बघू शकतोय की सकाळची वेळ आहे 7:30 वाजताची आणि दादर रेल्वे स्थानकावरचा हा जो प्लॅटफॉर्म नंबर 12 आहे सेंट्रल रेल्वेचा तिकडची वाहतूक सुरू आहे. उशिरानं का होईना पण वाहतूक सुरू असल्यानं तुर्तास तरी मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवरती त्या ब्लॉकचा तितकासा परिणाम जाणवत नाही आहे. परंतु जसजसा दिवस पुढे जाईल आणि गाड्यांचं वेळापत्रक कोलमडण्यास खऱ्या अर्थानं सुरुवात होईल त्यानंतर या ब्लॉकची दाहकता मुंबईकरांना जाणवेल अशी अपेक्षा आहे. अजिंक्य, ठीक आहे. अमेय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि या महामेगा ब्लॉक संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं घेतच राहणार आहोत. दादर स्टेशनवर सध्याची नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा आपण घेतला. या ब्लॉक दरम्यान 930 रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त या ब्लॉकचा जो परिणाम आहे तो लांब पल्ल्याच्या गाड्यांवर देखील होणार आहे. रविवार दुपारपर्यंत 63 तासांचा हा मेगा ब्लॉक ठाणे रेल्वे स्टेशनवर असणार आहे. ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 मधली रुंदी वाढवण्याचा हा ब्लॉक आहे घेतला गेलेला आहे त्यासाठी. आणि CSMT देखील हा मेगा ब्लॉक असणार आहे आणि त्यामुळे या दोन्ही महामेगा ब्लॉकचा फटका चाकरमान्यांना मुंबईकरांना बसणार आहे. बसेसच्या 9 मार्गांवर 55 फेऱ्या अतिरिक्त ज्या चालवल्या जाणार आहेत या महामेगा ब्लॉकच्या अनुषंगानं बेस्ट आणि ST महामंडळानं अतिरिक्त सेवा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.